हाय, कसे आहात बालमित्रांनो? मराठी पेबल्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण जी कविता घेऊन आलो आहे तिचं नाव आहे मक्काजी. मक्याचे दाणे आवडतात ना खायला, त्याचंच हे गाणं आहे. आणि त्या गाण्यामध्ये कणसाचं वर्णन केलं आहे, मक्याच्या कणसाचं वर्णन केलं आहे. बघूया. मक्काजी रे मक्काजी, लांब लचक दाढी तुझी. मक्काजी रे मक्काजी, लांब लचक दाढी तुझी. पांढरी दाढी पांढरा जब्बा, तेव्हा दिसतोस ना तळ बाबा. पांढरी दाढी पांढरा जब्बा, तेव्हा दिसतोस ना तळ बाबा. कपड्यांवर कपडे घालतोस ढीक, कपड्यांवर कपडे घालतोस ढीक. आत लपवतोस मोत्यांची शीक, आत लपवतोस मोत्यांची शीक. अरे कपड्यांवर कपडे घालतोस ढीक, आत लपवतोस मोत्यांची शीक. मक्काजी खाऊ नका भाव, आम्हीच तुमच्यावर मारतो तव. मक्काजी खाऊ नका भाव, आम्हीच तुमच्यावर मारतो तव. मक्काजी रे मक्काजी, मक्काजी रे मक्काजी, लांब लचक दाढी तुझी. 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 ए, आवडले मक्काजी तुम्हाला? मस्त आहेत ना? कसे लागतात? गोड गोड लागतात ना? चला बघूया. मक्याच्या कणसाचं वर्णन यामध्ये केलंय. काय केलंय ऐका तर मग. बघा, मक्काजी रे मक्काजी, लांब लचक दाढी तुझी. मक्काजी रे मक्काजी, लांब लचक दाढी तुझी. मक्याच्या कणसाला असे बारीक बारीक ना पिवळ्या पिवळ्या रंगाचे थोडे केस असतात. तुम्ही नीट बघितलं ना तर तुम्हाला ते नीट दिसतील. पांढरी दाढी पांढरा जब्बा, पांढरी दाढी पांढरा जब्बा, तेव्हा दिसतोस नाताळ बाबा. तुझी पांढरी दाढी आणि तूप चढवलेला पांढरा जब्बा, तुझी पांढरी पांढरी पानं, ते आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला तू कसा दिसतोस? तू आम्हाला ख्रिसमसमधल्या नाताळ बाबासारखा दिसतोस. कपड्यांवर कपडे घालतोस ढीक, आत लपवतोस मोत्यांची शीक. तुम्ही कधी बघितलंयत मक्याचं गणेश बघितलंयत ना, त्याच्यावर किती पानं असतात ना पांढऱ्या रंगाची. एक पान काढलं, मग दुसरं पान काढलं, अशी बरीच पानं जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला आतमध्ये काय दिसतात? मक्याचे दाणे दिसतात. मग काय म्हटलंय आपण त्याच्यात? कपड्यांवर कपडे घालतोस ढीक, ती कपडे घालतोस आणि आत लपवतोस मोत्यांची शीक. मोती आपण मक्याच्या दाण्याला काय म्हटलंय माहितीये का? मोती म्हटलंय. काय म्हटलंय? किती कपडे घालतोस आणि हळूहळू हळूहळू तुझे जेव्हा आम्ही कपडे उतरवतो, ती पानं काढतो, तेव्हा आम्हाला पिवळ्या पिवळ्या रंगाचे काय दिसतात? मोती दिसतात, म्हणजे मक्याचे दाणे दिसतात. मक्काजी खाऊ नका भाव, आम्हीच तुमच्यावर मारतो ता. तुम्ही भाव खाऊ नका हा, आम्हाला तुम्ही एवढे आवडता की आम्ही तुम्हाला आता सगळे गट्टम करणार आहोत. मक्याचं कणीस छान भाजून आम्ही तुम्हाला गट्टम करणार आहोत. जेव्हा आई घरी कणीस आणेल ना तुमच्या, तेव्हा नक्की बघा की कणीस कसं आहे. आणि हे कणीस जेव्हा बघाल, जेव्हा आई दाखवेल तुम्हाला, तेव्हा ह्या गाण्याला नक्की आठवा की तुम्हाला कळेल की या कणसाचं वर्णन या गाण्यामध्ये आपण केलं आहे.